बातमीपत्रात एक मोठी बातमी येते नाशिक इथून. नाशिक मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी फडणवीस नाशिकात दाखल झाले आहेत. नाना नवल पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमित्त या कार्यक्रमानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकात दाखल झाले आहेत. नाना नवल पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं ते नाशिकात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार आहेत चर्चा. देवेंद्र फडणवीस नाशिकात दाखल झाले आहेत. नाना नवल हे पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं ते नाशिकात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाना नवल पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमित्त आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी फडणवीस नाशिकात दाखल झाले. या कार्यक्रमानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नाशिकात नाना नवल पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकात दाखल झाले आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.